मनोज ठक्कर मौत मामले की जांच अब सीआईडी को सौंपती है। अब इस मामले में सीआईडी जांच करेगी, मगर जब एनबीसीएन की टीम इस मामले की ग्राउंड रिपोर्ट की तो मामले की कई बातें सामने आई है, देखते हैं ये रिपोर्ट। बुधवारी संध्याकाळी पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांकडून एक अपंग व्यक्तीला मारण्यात आलं होतं। मास्क घातला नाही किंवा मास्क खालती गेला हा एक कारण होतं, त्याला बेदम मारण्यात आला होता, त्याच्यात त्याचा मृत्यू झाला होता। आता सध्या आपण ज्या स्पॉटवर आहे त्या स्पॉटवर त्या व्यक्तीला मारण्यात आलं होतं। त्याची गाडी रस्ता संपदामध्ये इथे त्याची गाडी थांबली होती, वागून दोन पोलीस कर्मचारी आले, त्याला त्या व्यक्तीला बेदम मारण्यात आलं असं इथल्या परिसरातल्या लोकांचं सांगणं आहे। आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। आता आपण सध्या ज्या जागेवर आहे तिथेच ही घटना घडली आहे। परिसरातल्या लोकांनी आपल्या डोळ्यांनी ही परिस्थिती पूर्ण पाहिलेली आहे। आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं त्या रात्री काय घडलं। रोड बंद असल्यामुळे तो पलटला, त्यामुळे समोरून दोन पोलीस आले आणि त्यांना थांबवलं, पकडलं आणि तू क्यू भग रहा है, तो माणूस विनंती करत होता त्याला की मला मारा नको, मी हँडिकॅप आहे बा, तरी पण त्यांनी त्याची काही ऐकली नाही आणि त्याला खूप दंडदंडांनी मारलं। हा दंड आहे आणि हा दंड तुटून गेला, दोन दंडे तुटले आणि हाताने पण मारलं पुष्कर त्याला आणि गाडीवर बसून सोबत नेलं। हे ना छोटे छोटे लेकर आमचे मुलं पण खूप घाबरून गेले होते की त्यांचं इतकं मार की कशाला एवढं मारत आहेत बा, मुलांनासुद्धा इतकं घाबरणं पण येऊन गेलं होतं। असं नाही झालं पाहिजे ना, आज एकाला झालं उद्या दुसऱ्यांना होईन असं नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना पण न्याय पाहिजे। मी तुम्हाला थांबवलं तर तुम्ही थांबलं का नाही, काऊन पळालं? तर त्याईनं सांगितलं की माझ्या गाडीची ब्रेक नाही लागली आणि मी घाबरलो, हां मी घाबरली, मला काही दिसत नव्हतं, मी असं त्याच्यामुळे लागत नव्हते, त्याच्यामुळे नाही का मी घाबरली आणि पळायला हे सुरुवात केली। तर त्याईनं काही ऐकलं नाही त्यांचं वालं, खूप मारलं, खूप मारलं त्यांना। त्यांच्या मधामध्ये बोलचाल ते, कारण की सांगत होते की वा मी हँडिकॅप आहे, माझं काय गुन्हा आहे, मी काय चोरी केली का, पण बिलकुल ऐकायला ते खाली नव्हते। ते म्हणत होते की आमने रोकने के लिए बोले तो आप रुका क्यू नाही, तो म्हणत होता की माझी गाडीचे ब्रेक बराबर नव्हते आणि जसे जसे मारत होते तो इतके विनंती करत होता की बा मी काही चोरी केली का, मला एवढं मारून राहिले तुम्ही, पण बिलकुल ऐकायला तयार नव्हते। धरमदास किरपाणकर हे गंगाबाग, आमच्यासमोरची ती घटना झालेली आहे। सायंकाळी 5:30 ते 6 दरम्यान ते आले आणि रोड बा असल बा म्हणून ते इकडं समोर वाढले, ते तर तिथं रोड नव्हता, त्यात गाडीवाल्याला थांबवलं पोलीसवाल्यांनी आणि असे मारलं का त्याला 10 ते 15 मिनिट बेदम पिटाई दिली आणि तुझ्या पोस्टमार्टम करतो बा। हां, दोघं पोलीसवाले होते आणि चांगले मोठ्या मोठ्या दोन दोन हातांनी त्याला दोघांनी पुरी ताकद धरून मारली आणि चल आता पोलीस स्टेशनमध्ये आणि तुया पोस्टमार्टम करतो असं बोलून माझी दोन। त्या रात्रीला आम्ही घरी तिथे बसलेलो होतो, आम्ही बसल्यानंतर त्यांनी पोरगा जो गाडी घेऊन इकडनं इकडे आला, आम्हाला वाटलं की भाई इकडे रस्ता बंद असल्यामुळे तो वापस जाईल, त्यामुळे आम्ही म्हटलं की कोई चोरचौपाटी असेल, पोलीसवाले आले तसे तर असं बा चोरचौपाटी आता आपल्याला काय मालूम आपल्याला। त्याने तिथपर्यंत आल्यानंतर पोरगा वापस जात असल्यानंतर तो पोलीसवाले इकडे आले, त्याने इथं धरलं आणि त्याला म्हटलं तू का पळाला असं त्यांनी म्हटलं, पर तो म्हणाला नाही नाही पळालो की नाही, पर मी जो भी झालं जो करायचं आहे ते करा, पर मारा नको। तर म्हटलं ठीक आहे, त्याने काय नाही दंडे काढले फटाफट फटाफट मारलं त्या लोकांना, त्या मुलाला एवढं मारलं का त्याने दंडे तुटले त्याच्यावाले, दोन दंडे तुटले त्यात त्यांच्यावाले। किती वेळ चाललं हे कमी कमी 10-15 मिनिटं लागलं त्याला, त्यांनी इथून नेलं त्याला, पर त्याने हे म्हटलं त्याला की पोस्टमार्टम करतो तू, त्याला तू तिकडे तुला पोस्टमार्टम करतो ते तुझ्यावाला एवढं त्याने म्हटलं नाही, त्याला गाडीवर त्याच्यावाली गाडीवर तू पोलीसवाला बसला आणि त्याला मागं बसवलं आणि त्याला घेऊन गेली। आता असं आहे का आम्हाला वाटलं की भाई की चोरचौपाटी आहे, पोलीसवाले पकडतील त्याला घेऊन जातील, आता आम्हाला काय मालूम का त्याला एवढं मारणार म्हणून, एवढं तर काय एवढं माहीत नाही। आम्हाला वाटलं का असेल बा कोणी कोणी आला असेल ते चोरचौपाटी असेल त्याला पकडायला आले असेल ते, पर त्याने एवढं त्याला मार त्याने म्हटलं बी की मी अपंग आहे करके त्याने म्हटलं त्या मुलाला मुलांनी, पर त्याला काही सोडलं नाही त्याला, तर त्याला बहुत मार मारला त्याला।
आताच आपण जाणून घेतलं की इथल्या परिसरातल्या लोकांचं म्हणणं काय होतं. दोन पोलीस कर्मचारी आले, त्याला थांबवलं, त्याला बेदम मारण्यात आलं, त्याची एकही वाक्य ऐकणं नाही घेण्यात आलं. सोबतच त्यांच्याजवळ ते दंडू होते, ते दंडूसुद्धा तुटले, इथपत त्याला मारण्यात आलं होतं. आता ही सध्या जी केस आहे ही सी आय डीकडे सोपवण्यात आलेली आहे, त्यामुळे निर्णय काय होणार हे पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाजसह अभिषेक पानसे, NBCN न्यूज, नागपूर.